लाया है तब जाके कहीं। कौन? हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ऐ मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरजू। सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। ओ वतनावे मेरे वतनावे तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है। मुंबई वरुण काही किड्स घेऊन आले, त्यांच्या परीने त्यांना जे जेवढे शक्य झालं ते मदत ते इथे घेऊन आलेले आहेत। आणि हे जे काय त्यांनी या संकट काळामध्ये आपल्याला मदत केली त्याबद्दल आम्ही यांचे ऋणी आहोत। आपणाला सगळ्यांना कल्पना आहे की निसर्ग चक्रीवादळ साधारण जुनी माणसं असे सांगतात की 123 वर्षापूर्वी अशा पद्धतीचं एक चक्रीवादळ येऊन गेलं होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालं होतं। तफावत आहे म्हणजे आम्हाला इथल्या ग्रामस्थांना या निसर्ग चक्रीवादळाने जवळजवळ 25 वर्ष मागे नेलेलं आहे। आपल्याला कल्पनात आपण कोकणी लोक आहात, कोकणातील मुख्य पीक आंबा काजू नारळ सुपारी ही जी नगदी पिकं आहेत आणि याच्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा इथल्या नागरिकांचा उदरनिर्वाह चालू असतो आणि त्याच झाडांना त्या निसर्ग चक्रीवादळाने जमीनदोस्त केलेलं आहे। मी एक उदाहरण देऊ शकेन की माझी स्वतःची 1.5 एकराची आंबा काजूची बाग आहे, 50 ते 60 कलमं आंब्याची कलमं आणि जवळजवळ 25-30 काजूची झाडं।
तर आता आपण त्याच्यात पाहिलं तर मोजून हाताच्या बोटावर मोजण्या एवढी झाडं शिल्लक आहेत. आणि हा अनुभव फक्त माझ्यासाठी नाही आहे, जवळजवळ इथल्या 90% शेतकऱ्यांवर हेच संकट आलेलं आहे की बागायतीची परिस्थिती आहे. घरांचं तर इतकं अतोनात नुकसान झालं आहे प्रत्येकाच्या घरावर. आता आपण जर पाहिलं तर फक्त प्लास्टिक ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो. मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरजू, तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा. इतनी सी है दिल की आरजू. अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. फाउंडेशनच्या वतीनं आपल्या या गावातील आपले जे मी नावे जे वाचीन त्यांना या संस्थेच्या वतीनं एक अन्नधान्याचे किट यापूर्वी पण आपण पंचायतीच्या वतीनं पण वाटले, काही संस्थांच्या वतीनं वाटले. जरी आपल्याकडे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरजू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरजू. सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका. आबाद रहे वो गांव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतनावे मेरे वतनावे, तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी असमत पे, मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं